दरवर्षी 10 लाख लोक आत्महत्या करतात व 20 पट लोक तसा प्रयत्न करतात, त्यात भारताचे प्रमाण अधिक आहे. पूर्वी 60 वर्षांवरील वयोगटातील लोकांचे प्रमाण अधिक होते, पण आता प्रौढ व तरुणांमध्ये आत्महत्येची वाढ झाली आहे. देशात दर 1 लाखात 12 लोक हा जीवघेणा मार्ग पत्करतात. कोरोनानंतर तरुणांमध्ये आत्महत्येची वाढ झाली आहे. या प्रमाणात 18% वाढ झाल्याची नोंद आहे. मात्र या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात हा एका क्षणाचा निर्णय असला तरी त्यामागे बऱ्याच कारणांनी आलेली प्रतिक्रिया असते. म्हणून सजगतेने लक्ष दिले तर आत्महत्या करणाऱ्याला थांबवले जाऊ शकते असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दक्षिण पूर्व आशियात भारत हा सुसाईड कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागलाय. 2019 साली 1,39,123 लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. 2018च्या तुलनेत 3.4% अधिक आहे. 2021 साली ही संख्या 1,64,033 एवढी होती. 93% आत्महत्या या मानसिक समस्यांतून होतात. नैराश्य व व्यसनाधीन व्यक्तींचे प्रमाण 60% आहे. जगात हे 3रा क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे. तरुणांमध्ये 2रा क्रमांकाचे मृत्यूचे कारण आत्महत्या आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार यांनी आत्महत्येमागे असलेल्या कारणांची मीमांसा केली आहे.